तर माझी आई सतरा सतरा वय असेल तेव्हा तिचा नवरा वारलं आहे म्हणजे माझे वडील तेव्हापासून तिने रान पण घातले ते पण आमच्यासाठी बाकी कोणासाठी नाही घातलं तर त्या गाडीमध्ये पूर्ण फॅमिली होती आणि एक बारीक पोरग पण होता तर ती ते चौघंजण तो होते ना ते जागीच ऑफ झाले तर बारीक पोरग होता तो सुखरूप वाचला तो पण ते त्याच्या आईच्या खुशीमध्ये होतं म्हणून तो वाचला तर मग मी नंतर पळत पळत गेलो होतो तर त्याला विचारलं का रे इथं आजूबाजूला कोणती गाडी पण नाही आहेत कायच नाही कोणता माणूस पण नाहीत तो अचानक पडला का काय तर तो बोलला मला चार माणसं दिसले भात झाला त्यांना वाचवतो वाचवतं मी गाडी खाली घेतले आणि रोडच्या खाली टाकली गाडी आणि पडलो ते बाबा लोक असतं नाही का मांत्रिक वगैरे हो मांत्रिक विंत्रिक त्यांना बोलून आणलं तर तिथं त्या जागेची पूजा घातली तर मग त्या बाबांनी सांगितलं आमच्या मालकाला ते तर त्यांच्या इथे ॲक्सिडेंट झाला तर ते खास पोरगी बघायला आले ते नमस्कार मित्रांनो मी सागर आपल्या सर्वांचं स्वागत करतो आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये आजचं जे आपलं पॉडकास्ट आहे ते खूपच स्पेशल आहे कारण आपले गेस्ट सुद्धा तेवढे स्पेशल आहेत येणाऱ्या काही काळामध्ये ते अत्यंत व्हायरल होतील आणि आत्ताही त्यांच्या खूप रील्स व्हायरल झालेल्या आहेत त्यामुळे आपण त्यांना आपल्या पॉडकास्टवरती बोलतो त्यांनी आमच्याशी कॉन्टॅक्ट केला की त्यांना पण एक हॉरर प्रसंग आपल्यासोबत शेअर करायचा आहे तर त्यांच्या जीवनाविषयी त्यांनी थोडीशी इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली आहे आणि त्याचबरोबर त्यांच्यासोबत घडलेला जो हॉरर प्रसंग आहे तो अत्यंत डिटेल पद्धतीने त्यांनी आपल्याबरोबर शेअर केलेला आहे तर तो प्रसंग काय होता हे पूर्णपणे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमची एक कमेंट आमच्यासाठी खूप प्रेरणादायी आहे आणि जर तुम्हाला तुमच्यासोबत काही प्रसंग घडलेले असतील तर ते तुम्हाला जर आमच्यापर्यंत पोहोचवायचे असतील तर तुम्ही खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती आम्हाला कॉल किंवा मेसेज करू शकता तर रमेश तुझं सर्वप्रथम आपल्या पॉडकास्टमध्ये स्वागत करतो आणि तुझी जी कहाणी आहे म्हणजे थोडक्यात तुझा जन्म कुठं झाला आणि तुझा कसा प्रवास चालू झाला याच्याबद्दल थोडा आम्हाला सांग माझा जन्म झालेला आहे शहा गाव ह्या गावात माझा जन्म झाला आहे तर मग मी जन्मलो आणि दीड महिन्यामध्ये माझे वडील वारले तर मग आम्ही डायरेक्ट मुंबईला गेलो तर माझं पूर्ण लाई माझी पूर्ण लाईफ तिकडेच गेले तर काही दिवसानंतर सातवीनंतर मी हॉस्टेलला गेलो नगरला तर तिथं दहावी बारावी केली मग वापस मुंबईला गेलो तिथं जॉब बारावीनंतर कॉलेज गेलं चौदापर्यंत मग नंतर जॉब केला फ्लिपकार्टला ऑनलाईन शॉपिंग तिथं मग काही वर्षांनी एक दोन वर्षांनी मग सुपरवायझर झालो मग वापस मी आता गावी आलोय शेती वाटून घेतली चुलतन्याने आम्ही तर आता वापस गावी आलोय शेती पण करतोय आता पेट्रोल पंपावरती जॉब पण करतोय अच्छा मग तुझी ही रील काढण्याची जी सुरुवात आहे फॉर एक्झाम्पल तू जे लोकांना शिव्या देतो तर मग ते रिअलिस्टिकली तसं आहे की तू फक्त एक लोकांना हसवण्यासाठी म्हणा किंवा त्यातून काहीतरी लोकांना एंटरटेनमेंट भेटावी म्हणून तू या गोष्टी करतोयस नाही माझ्या जोडीला असं घडलेलं पण आहे आणि मला पण मग मला पण असं वाटते असं नातेवाईकांनी केलं नाही पाहिजेल तर मग माझ्या जोडीला ना माझे नातेवाईक निसते आता आम्ही शेती वाटून घेतली तर नातेवाईक बोलतात तू इकडे राहा तू तिकडे राहा मी कधी माझ्या घरच्यांचं ऐकलं नाही तर मी नातेवाईकांचं काय ऐकू माझं हेच म्हणणं आहे म्हणून मी त्यांचं ऐकत नाही आणि नातेवाईकांना मी पद्धतशीर घोडे लावतोच ते मा ते त्यांनी आम्हाला त्रास दिला तर मी घोडे लावणारच मग तो कोणता समोर मायकलाला असं नाही तो कोण पण अच्छा मग तू तुझ्या व्हिवर्सला पण शिव्या देतो की त्यांना फक्त एक हसवण्यासाठी म्हणून नाही <coughs> त्यांना मी एक अजिबात शिवी देत नाही कारण की ते असले पाहिजे कारण की काय काय पोरं दुखात असतं पोरी पोरगी सोडून गेली तर टेन्शनमध्ये डिप्रेशनमध्ये जातं आणि डिप्रेशनमध्ये ते पोरं जीव पण देतात म्हणून मी त्यांना हसवण्यासाठी माझे दुसरे व्हिडिओ बनवतो कॉमेडी बनवतो कायकांना येडगांडे शिवी आवडते नांगर्यासह घोडा आवडतो मग ती शिवी देऊन मी व्हिडिओ बनवतो मग ते पब्लिक असते त्यांचं मनोरंजन पण होतं आणि मन हलकं होतं आता गावात आल्यानंतर तू पहिलं शेतीचं काम वगैरे करायचं त्यानंतर तुझ्या डोक्यामध्ये कसं काय आलं की तू रील स्टार्ट करावी आणि त्यातून लोकांचं मनोरंजन करावं तर मी ना कांदे काढायला गेलो कांदे काढलं गेलो तो दुपारी एक दोन वाजता जेवायला बसलो आणि आम्ही ताई लोक पण जेव्हा सगळ्या सगळ्यांच्या जोडीला मी जेवायला बसलेलो जेवण जेवण झालं असंच झाडं खाली झोपलेलो मी तर माझ्या डोक्यामध्ये विचार आला इंस्टाग्रामवरती एखादा व्हिडिओ बनवू आपण तर मग मी असेच लांब गेलो त्या ताई लोकांच्या बाजूला लांब गेलो लांब जाऊन बसलो तर मग या व्हिडिओ बनवली नातेवाईकांबद्दल कारण की नातेवाईक आम्हाला त्रास देतात म्हणून मी त्यांच्याबद्दल एक व्हिडिओ बनवली तर मग ती अचानक व्हायरल झाली मला पण नव्हतं वाटलं माझी व्हिडिओ व्हायरल होईल म्हणून मग ती व्हायरल झाली मग त्यानंतर मग एक सलमान खानची एक व्हिडिओ आहे ती पण व्हायरल झाली मग आता पूर्ण महाराष्ट्रामध्ये ते थी थी चर्चा आहे आणि स्पेसिफिक आत्या आणि चुलते यांच्याबद्दल का तो द्वेष किंवा राग तुझ्या मनात भरलेला आहे म्हणजे काय त्यांनी असं काय केलं की ज्याच्यामुळे तू त्यांना उद्देशून शिवा देतो कारण की माझं चुलता बोलतो मी आत्तापर्यंत कमवतो आहे भावाच्या पोरांसाठी कारण की माझ्या चुलत्याने आत्तापर्यंत आम्हाला एक रुपयाचा चॉकलेट नाही दिला आहे आणि इतर लोकांना सांगतो मी माझ्या भावाच्या पोरांसाठी कमवतो सहकार काय त्यांचाचे आणि गावातल्या लोकांना हे पण सांगतो तो मा माझ्या भाऊची बायको पळून गेले आणि त्याला इतकं माहिती आहे त्याच्या भाऊची बायको त्याच्याच बहिणीकडे राहते त्या बहिणीच्या म्हणजे एकत्र राहत होते पण मग नंतर वेगळं राहायला लागलो पण मग त्यांना इतकं माहीत आहे बहिणीकडे तरी मग इथं लोकांना सांगतो माझ्या भावची बायको पळून गेले ओके त्यामुळे म्हणजे तुझा तो एक ती घटना घडल्यामुळे म्हणून मग मा मला ना तुलता तर ना रागराग येतो राग आता कारण की माझ्या आईने आम्हाला आता मी आताच्या काळात बघतो ना भरपूर आहे पोरं टाकून पळून जातात तर माझ्या आई सतरा सतरा वय असेल तर तिचा नवरा वारलंय म्हणजे माझे वडील तेव्हापासून तिने रान पण घातले ते पण आमच्यासाठी बाकी कोणासाठी नाही घातलं मग त त्या आईबद्दल लोक आम्हाला असे बोलतात तर माझं पण डोकंच आहे ना मी पण माणूस आहे मला राग येणारच ना मग समोर तो कोणता चुलता असू नाही तर चुलताचा बाप असू मी ॲक्शन करणारच आहे ना आपल्या स्वतःच्या आईबद्दल लोक असे बोलतं मी काय ऐकून घेणार आहे बरोबर आहे आता तो तो, तो विषय थोडासा बाजूला ठेवू हो, आणि तुझ्या आयुष्यात गर्लफ्रेंड आहे का याच्याबद्दल मला तुला विचारायचंय हो गर्लफ्रेंड होती माझी होती की आहे पहिली होती आता आहे पहिली एक होती ती ब्रेकअप झालं म्हणजे ते होते पर्सनल काय गोष्टी म्हणून ब्रेकअप झाले ब्रेक आता आहे ते म्हणजे एकंदरीत गर्लफ्रेंड आहे आणि तुझा तिच्यावर व्यवस्थित प्रवास चालू आहे हा व्यवस्थित प्रवास चालू आहे आता मग तू रील्स काढतो तिला काही प्रॉब्लेम नाही का त्याच्याबद्दल नाही तिला काही प्रॉब्लेम नाही ती बोलते उलटून ती मला सपोर्ट करते तू असंच पुढे जा तुझ्या कर तू फोकस कर आणि असं सक्सेस हो तू अजून सक्सेस हो आतापर्यंत इतकं झालंय ना अजून सक्सेस हो मोठा माणूस बन ओके म्हणजे ती पण सपोर्टिव्ह तर मला अजून एक प्रश्न विचारायचे की तुझ्या रील्सच्या खाली सगळ्यात जास्त सागर नावाच्या हो मुला एका मुलाचे कमेंट्स असतात तुला त्याच्याबद्दल काय बोलायचं सागरबद्दल मी एकच सांगतो या बघा कुत्ते भुकते उनको भुकण्याही ते आता आपण लोकांना असं होतंय जणांमधून एक जण आपल्याला शिव देतो आहे पण नव्याण्णव मा नव्याण्णव जण आहे बाजूला त्यांचा सपोर्ट आहे ना आपल्याला मग या काही एक स एक सडका कांदा निघला तर आपण फेकून देतो तसं आपण त्याला पण फेकून दिला म्हणजे तू त्याचा विचारच नाही करत त्याचा विचार नाही करत, करत मी आता मग एखादा डायलॉग सागरसाठी सागर, सागर तू माझ्या नादा लागला भले तू माझी फेक आय डी बनवली मा मी मान्य करतो पण तू माझ्या नादा लागला ना तुझ्या घरात येऊन एड गांड्या तुला मी नांगरस आहेत घोड्या नाही लावला तर मी भेंच्यात माझ्या बापाची आवलंत नाही कसं पायदा करणेवाले की आणि मी त्याला बोललो पण मालो तो तू बोलतो ना इतक्या तू तुझा तु तु ॲड्रेस दे बोललो तू तु मला तु तुझं लाईव्ह लोकेशन पाठव मी भेटायला ना आलो तर तू मला बोल तर आता आपण तुझ्या काही ज्या रील आहेत ज्या महाराष्ट्रात व्हायरल झालेल्या त्याच्यावरती आपण थोडस एक रिॲक्शन टाईप घेऊ की तुला ती रील कशी सुचली आणि त्यातून तू काय पोटरी करण्याचा प्रयत्न केलाय साडेतीन हजार कोटीचा सा तो सलमान खान त्याला त्याचं खरं प्रेम नाही भेटलं तर तू कोण आहे शमने हा येड गाड्या चुत्यास आला आणि तू तिचा नंबर काय सेव्ह केलाय बायकून नाही डोक्यात का बधीर आहे का तू आ येडगा अंड्यास आला बद्रे डोक्यात तू घ्याट्या अरे सुधर तू सुधर आणि तुला पगार किती रे नऊ न हजार रुपये अरे त्याच्याकडे साडेतीन को, कोटी आहे त्याला त्याचं प्रेम नाही भेटला आणि तू कोण आहे त्याही समोर तर तू कायच नाही मुंगी पण नाही तू ह्या रीलबद्दल तू काय सांगशील मी असंच टाइमपास बसलेलो तर माझ एक मित्र आहे आणि त्याची गर्लफ्रेंड ते दोघं चाललेले तर माझा मित्र तिच्या पाठीमाला लागलेला तर ती आली आणि डायरेक्ट त्याच्या कानाखाली मारली म्हणजे तिने त्याची अवकत दाखवली आता लोकांसमोर मारलं कोणाला तर थोडं इजत जातेच परून परून समोर तर इज्जत जातेच तर मग तिने त्याच्या या कानाखाली वाजवली हो तर मग मी असाच विचार करत बसलो पोरं पोरीच्या पाठीमाग इतके पागल झाले का इज्जत पण आलं होतं म्हणून मग मी एक व्हिडिओ हो बनवली ते साडेतीन कोटीचा तो सलमान खान त्याला त्याचं खरं प्रेम नाही भेटलं तर हे कोण आहे चचूरमचूर येथे त्याच्यासमोर तर मुंगी पण नाही एट गांडे आणि हे मोबाईलमध्ये त्या पोरींचा नंबर काय सेव करता बायको नावाने यांची लायकी तर आहे का ती पोरगी तिला काय त्या तिने याला सोडलं ते ती दुसरी दुसरीकडे जाणारच दुसरा पोरगा भेटणार तसा पसं पौर, पोराचं नसतं पोरगा पोरगा एकावरती प्रेम करतो ना लास्टपर्यंत तिच्यावरतीच प्रेम करणार आणि पोरी तर काय एक गेला तर दुसरा भेटतोच म्हणून ती अशी व्हिडिओ बनवलेली मी तर आता आपले जे व्हिवर्स आहेत ज्या स्टोरीसाठी म्हणजे जो प्रसंग तुझ्यासोबत घडला आहे हॉरर स्टोरी त्याच्यासाठी वाट पाहत आहे की तू कधी चालू करतोय तर आपण वेळ न घालवता त्या स्टोरीला सुरुवात करू की नेमकं काय झालेलं मी पहिले फ्लिपकार्टला होतो कामाला पण मग आता जमीन बिमीन आखी वाटून घेतली तर मी आता गावी आलो आहे तर गावी आलो शेती पण करतो मी आता आणि आता पे दुसरं पण काम धंदा करायचा बोललं तर मग पेट्रोल पंपावरती पण कामाला जातो आहे आणि पाच सहा महिने मी गेलो कामाला तर माझा एक मित्र आहे दादू दादू नाव आहे mm. त्याचा तर आम्ही दोघं असं रुटीन चालू चालू होतं आमचं mm. रोजचं रुटीन गाड्या आता आम्ही पेट्रोल टाकतो पद्धतशीर तर एक दिवस असं सीन झालं आहे का लेट ट्रॉफिक ट्रॉफिक जमा झाली तिथं mm. रोड रोड आहे ना रोडच्या पलीकडे गाड्या झाल्या गेल्या mm. तर मा एक जण आला माणूस बाबा बाबा होता तर mm. त्याने अडीचशे रुपयाचं पेट्रोल टाकलं तर त्यांनी पाचशे रुपयाची नोट दिली तर मग सुट्टे नव्हते माझ्याकडे तर मी माझ्या मित्राला बोललो म्हणजे दादूला बोललो तर तुझा सुट्टी घेऊन ये तर गे तो गेला सुट्ट्या घेऊन आला तर मग येता येता एक एक गाडी तुझल्या सुसवाटल्या गेली तर त्याचा ॲक्सिडेंट झालाच असता पण मग मा त्यांनी मागे झेप खाल्ल्यामुळं मग तो वाचला मग ती गाडी तशी पुढे गेली तर तो येऊन मला सांगत होता काय लोक आहे असे गाडी इतकी सुसवाट चालवता मला मग मी बोललो कोणती गाडी होती, सांग ले ले, होती ले ले। ते सांग आलं मग नंतरून ती गाडी पुढं गेली तर आम्हाला लय जोरात आवाज आला ती गाडी कोणत्या झाडाला जाऊन ठोकलेली लिंबाचं झाड होतं तिथं तर त्याला जाऊन ठोकलेली तर त्या गाडीमध्ये पूर्ण फॅमिली होती आणि एक बारीक पोरगा पण होता तर ती ते चौघजण होते ना ते जागीच ऑफ झाले तर बारीक पोरगा होता तो सुखरूप वाचला तो पण ते त्याच्या आईच्या खुशीमध्ये होतं म्हणून तो वाचला तर मग आम्ही सगळेजण पब्लिक तिथं भरपूर जमा झाली कमीत कमी पन्नास साठ माणसं जमा झाले तर मग आम्ही गाडी बिडीचे दरवाजे खोलले तर त्या पोराला सुखरूप बाहेर काढलं तर थोडं मारता जे लागलेलं ला इथं चेहऱ्यावरती तर मग आम्ही ॲम्ब्युलन्स बोलवल्या तर पोलिसांना पण बोलवलं ॲम्ब्युलन्स गेली दवाखान्यात ना पोलीस आले तिथे विचारपूस केली पोलिस पण घेऊन गेले गे ॲम्ब्युलन्स ॲम्ब्युलन्सच्या जोडीलाच गेले पोलिस तर नंतर मग पोलिस तिथली गर्दी खाली केली पोलिसांनी तुम्हाला चौकशीला वगैरे बोलवलं चौकशीला बोलवलं आम्हाला तर मग गर्दी पण खाली केली मग मी आम्ही आलो दोन तीन तासानंतर आम्ही आलो आमच्या कामावरती रोजचं रुटीन होतं तसं आम्ही क्लिअर केलं तर गाड्या बिड्यांचं पेट्रोल पण भरून दिलं आणि पंपवरची गर्दी पण हटवली तर मग आम्हाला भरपूर जणांनी विचारलं काय झालं काय झालं आता तिथे ती पब्लिक नव्हती त्यांनी आम्हाला विचारलं काय झालं आम्ही पण त्यांना सांगितलं असं असं सीन झालं ॲक्सिडेंट झालं मोठा जण होते ते जागेच ऑफ झाले आणि एक बारीक मुलगा होता तो वाचला मग त्याला तुम्ही ते पोलिसांकडे सोपवलं पोलिसांकडे सोपवलं आम्ही तर मग काही दिवसानंतर ना तर माझा मित्र आला तो मित्र रस्त्याने चाललेला आणि मी टपरूवरती माझं सिगरेट पिवत होतो मी माझा एकटा तर मी त्याला बघितलं तर त्याला बघितलं तर मग त्याला मी आवाज दिला त्याला बोललो भावा ये तू पण एक सिगरेट मारून जा तो बोलतो भावा मी व्यसन करत ना आता मी व्यसन सोडून दिला काम कामधंदा करतो माझं लग्न जमलं आहे ब त्याला बोललो हो का तू इतका लग्नवाला झाला का आता आमचे पण लग्न झालेलं आहे ना आम्ही करतोच ना पण मग तुम्ही आम्हाला शिकवलं सिगरेट प्यायचं आणि आता तू नाही पित का मग तो बोलतो भावा बस का आता पण मग आता नको बोलो ठीक आहे तुझी इच्छा तर तो आम्ही पाच दहा मिनटं गप्पा मारल्या गप्पा मारून झाल्या तर मग तो गेला पुढं तर पुढं गेला गेला तर तो अचानक पडला तर मग मी नंतर पळत पळत गेलो त्या इकडं तर त्याला विचारलं का रे इथं आजूबाजूला कोणती गाडी पण नाही आहेत काहीच नाही आहे कोणता माणूस पण नाही आहेत तो अचानक पडला का काय तर तो बोलला मला चार माणसं दिसले भात झाला त्यांना वाचवतो वाचवता मी गाडी खाली घेतले आणि रोडच्या खाली टाकली गाडी आणि पडलो तर मग माझ्या डोक्यात असं आलं का इथं तर चार माणसं ऑफ झाले ते पहिले तर मग बोल तोच काहीतरी सीन असेल तर मग मी ना विचार केला त्या गोष्टीबद्दल पण मग मी त्याला काय सांगितलं ना असं सा। कारण की तो पण घाबरल म्हणून मी काय त्याला सांगितलं नाही आणि नंतर मग वापस चार पाच दिवसांनी तर एक जोडपंच आलेला त्याच रस्त्याला का तर मग नंतर आम्ही आम्ही दोघं आमच्या पेट्रोल लोकांच्या पेट्रोल गाडीमध्ये पेट्रोल टाकायला आम्ही त्याच्यातच मग नाचतो आम्हाला कोण काय करतं याच्याशी काहीच घ्यायना नसतं पण मग दाजू आणि मी तर तो माझे तो कधी कधी माझ्याकडून शंभर मागतो मी कधी कधी त्याकडून वीस मागतो अशी अशी माझे कामची चालू असते पण नंतर मग वापस त्याच रस्त्यावरती दोन जो जोडपे आले सॉरी एक एक जोडपं आला तर त्यांचं पण ॲक्सिडेंट ॲक्सिडेंट झाला त्याच जागेवरती ते चौघजण ऑफ झाले ना तिथं त्यांचा मोठा ॲक्सिडेंट झाला होता ते ऑफ झाले नाही तिथंच त्यांचा ॲक्सिडेंट झाला आणि ते कपल होते ते तिथं पडले ना तर मग आमच्या पण मा मनामध्ये डाऊट आला कारण की प्रत्येक ज प्रत्येक व्यक्तीच्या जोडीला तिथंच घट गाट, घ घटना होते आणि ते पण त्यांचं लग्न होणारे त्यांच्याच जोडीलं होते बाकी इतर जो इतर कोणाच्याच जोडलेलं नव्हतं म्हणजे त्या जोडीला पण तस भास सेम भास झालेला की आणि त्या जोडीला पण त्यांनी आम्हाला सांगितलं तर आम्हाला असं असं भास झालाय मग आम्हाला पण तेच वाटलेलं नंतर फिक्स आम्हाला डाउट आलं त्याच्यावरती तर मग आम्ही आमच्या पेट्रोल पंपाचा मालिक आहे ना तर त्यांना सांगितलं असं असं झालं आहे तिथं तर मग मा त्या मालकाने ते बाब लोक असतं नाही का मांत्रिक त्यांना बोलून आणलं तर तिथं त्या जागेची पूजा घातली तर मग त्या बाबाने सांगितलं आमच्या मालकाला तर त्यांच्या इथे ॲक्सिडेंट झाला तर ते खास पोरगी बघायला आले ते अच्छा म्हणजे जी फॅमिली 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 होती ना ती पोरगी बघायला आली तर पोरगी बघायला आली तर मग त्यांचं ते मोठं ॲक्सिडेंट झालं म्हणून त्यांचे ते जागीच ऑफ झाले त्यांची इच्छा अपूर्ण राहिले म्हणून त्यांची इच्छा काय पूर्ण होऊ शकत नाही अपूर्ण झाले म्हणून त्यांचे कोणाला पण ते त्यांचं लग्न ठरलं ना म्हणजे लग्नाशी रिलेटेड ज्या गोष्टी आहेत त्यांच्यासोबतच त्यांच्या जोडला ते हे होणार म्हणजे होणार मग नंतर आमचा पेट्रोल पंपाचा मालिक आहे ना तो चांगला माणू माणूस आहे आणि तो लोकांना सपोर्ट पण भरपूर करतो कोण कोण आता कोणाचं ॲक्सिडेंट झाला आहे कोण बिजारी असला ना तो स्वतः खिशातून पैसे काढून देतो मग त्याला कायच प्रॉब्लेम नाही इतकं इथं इत पूजा घालायला तर ता, त्यांनी ना त्या बाबाला रक्कम पण दिली त्याच्या पूजा पूजाचा काय खर्च होतो तर मग त्या बाबांनी तिथं पूजा घातली पूजा घातली तर ता मग त्यांच्या ते चौघन ऑफ झाले ना त्यांच्या फॅमिली त्यांना ना त्यांचा आत्मा शांत केलं त्यांनी तर ता, आता त्यांनी कशी पूजा घातली ते आपल्याला ना माहिती पण त्यांनी त्यांच्या आत्म्याला शांती दिली म्हणून मग त्यानंतर आता ही दुर्घटना काय होतच नाही तिथं तेव्हापासून आता तेव्हापासून आतापर्यंत काय झाले नाही म्हणजे ते संकट टळले संकट गेलं आता ते अच्छा अजून पण तू पेट्रोल पंपावरती काम करतो अजून पण पेट्रोल पंपावरती काम करतो आता आता ते कोणाचे ऍक्सिडेंट होत नाही ना कायच नव्हतं होत आता ओके तर धन्यवाद रमेश तू आपल्या पॉडकास्ट चॅनलवरती आलास स्टुडिओला भेट दिली आणि तुझ्या आयुष्याबद्दल ज्या गोष्टी लोकांना माहीत नव्हत्या एक तू प्रत्येकाची एक रील लाईफ असते आणि एक रिअल लाईफ असते तर तू रियल लाईफ आमच्यासोबत शेअर केलीस आणि ही जी हॉरर स्टोरी ती खूपच म्हणजे रिअलिस्टिक अशी आहे पुन्हा एकदा तुझं खूप खूप मनापासून आभार मा मा मी पण तुम्हा तुमचा आभार मानतो तुम्ही मला फोन करून बोलवल्याबद्दल स्टुडिओला येऊन तुला कसं वाटलं मला असं वाटत होतं इतकं लांब जावं का नाही पहिला प्रश्न माझा यो इतकं लांब जावं का नाही आता तुम्हाला भेटून तुम्ही कसे असणार आता काय काय पोरं कशा का असता काय काय पोरं बोलून घेता आणि दमडाटी करता तसे नाही मी माझा यो अंदाज चुकीचा होता तुम्ही मन मोकळेपणाने बोलले माझ्याशी हीच मला मला चांगलं वाटलं धन्यवाद <laughs> धन्यवाद